कोविडच्या कारणामुळे जनतेचे झालेले आर्थिक नुकसान व मुलांना शाळेत पाठवले असता कोविड होण्याची भीती पालकांना आहे. तसेच शाळा नियमित सुरू नसल्यामुळे ऑनलाईननुसार मुलांवर शिक्षणात झालेले नुकसान यावर पालकांनी शाळेतील 100% फी भरू शकत नाही, त्यामुळे प्रति 50% फी करण्यात यावी यासाठी नारायण विद्यालय MIDC रोड अमरावतीमध्ये काही पालकांनी तेथे जाऊन प्रिन्सिपल सचिन भेलकर यांना निवेदन दिले. त्यावर भेलकर यांनी 10% फी माफ केली असे पालकांना सांगितले व मी माझ्या वरिष्ठांशी बोलून पुढील प्रश्नाचे उत्तर लवकरच मार्गी लावू असे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले. 50% ची ऍप्लिकेशन मला पालकांनी 28 मार्चची केली होती. त्याच्यावर शाळेच्या वतीने आमचे स्वतःचे फायनान्शियल प्रॉब्लेम पाहता आम्ही त्याला 10% कमी करून दिलेलं आहे. त्या 10%वर आज पेरेंट्स त्यांचं ऍप्लिकेशन घेऊन आलेले आहे की त्यांना 10% मान्य नाही आहे. मग आता काय निर्णय यातून मला काढता येतो त्याच्यावर मी विचार करतो. पण त्यावर पालकांनी आम्हाला 10% माफी नसून 50% माफी देण्यात यावी अशी विनंती केली. येत्या 8 दिवसांमध्ये कोणताही प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व पालकांनी मिळून तसेच ग्रामपंचायत सदस्य भूषण सरोदे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेरेंट्स इथे जमा झालो आहे कारण आमचे पेरेंट्स लोकांची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आहे आणि मॅनेजमेंटने आपल्याला 10% कमी करून दिलेली आहे फी, पण ती आम्हाला मान्य नाही आहे. आमची अट आहे की आम्हाला 50% तरी कमी करून देण्यात यावी. गोकुल खोडके, विदर्भ न्यूज, जनुना.